जैन मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओज आहे मित्रांनो स्विंग ट्रेडिंगवरती कारण की मी जास्तीत जास्त व्हिडिओ स्विंग ट्रेडिंगवरती बनवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून सामान्य व्यक्तीला लॉस व्हायला नको तिने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे हे बघा शिकावं तर लागेलच स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा आपल्याला स्वतः अभ्यास करावा लागेल जर आपण दुसऱ्यांच्या टिप्सवरती अवलंबून राहिलो तर मग मात्र आपण प्रॉफिट बनू शकत नाही तर आजचा आपला व्हिडिओज आहे एका स्कॅनरवरती बहुतेक जण म्हणतात ना की मला इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची मला स्टॉक शोधण्यासाठी जास्त वेळ जात असतो तर तसं बघायला गेलं तर आपण एक स्कॅनर आहे मोठा आपल्याला कोणत्याही स्कॅनरची गरज नाही जेव्हा पण तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन करायचं तुम्ही स्वतः स्टॉक शोधा स्कॅनरची गरज नाही आहे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल तर स्टॉक स्क्रीनरची गरज नाही तुम्हाला तरी पण तुम्हाला वाटतं आहे ना की एखादं स्कॅनर आपल्याजवळ असला पाहिजे आता हा जो व्हिडिओ बनवतो मी आपल्या मागचे जे व्हिडिओ होते बघा दोन तीन त्यांच्यावरती काही कॉमेंट आलेले होते की सर स्टॉक सिलेक्शन करायचं आहे मला या गोष्टी सर्व समजत नाही तर यावरती एक स्कॅनर बनवतो मी त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय मग काही जण कॉमेंट करतील की तुम्ही वापरतात का हे बघा मी अगोदरच तुम्हाला सांगितलं त्यामुळेच तुम्हाला सांगतोय की मी कोणताही स्कॅनर वापरत नाही काही नाही मी चार्टवरती बघतो प्रायजेक्शन थोडे फंडामेंटल असतात ते बघत असतो नंतर स्टॉकचं सिलेक्शन करतो मग कोणी म्हणेल की तुम्ही हे स्कॅनर बनवलं तुम्ही वापरता का ते सिद्ध करून दाखवा तर मी वापरत नाही मी तुमच्यासाठी बनवतोय तुम्हाला वाटतंय ना की मला कष्ट करायचे नाही मला स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी खूप वेळ लागतो दोनशे तीनशे चार्ट बघायचे माझ्याकडून होत नाही मला ताबडतोब स्टॉक बघायचे मला जास्त चार्ट बघायची गरज नाही कारण की हे बघा एक चार्ट बघायला गेले तुम्हाला लवकर समजणार नाही तुम्ही नवीन असतात शंभर चार्ट बघायला जाल एवढा वेळ तुमच्याजवळ नसतो मोजके स्टॉक जे असतात सिलेक्ट केले तुम्ही तुमच्याजवळ वीस तीस चार्ट आले चांगल्या कंपन्यांचे मग त्यांच्यामधून काही स्टॉकचं तुम्ही सिलेक्शन करू शकता स्कॅनरद्वारे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या मागच्या व्हिडिओमध्ये त्याच असणार पण तिथे स्कॅनर बनवणार आपण ठीक आहे स्कॅन करणार तिथे आपल्यासमोर काही स्टॉक येणार त्यांचं मग आपण सिलेक्शन करणार कोणकोणते चांगले स्टॉक आहे त्यामध्ये ते, ते बघणार आपण चांगल्या लेवलवरती आहे का ते बघणार मग नंतर त्यांचं आपण सिलेक्शन करणार स्विंग ट्रेडिंगसाठी नाहीतर असं म्हणायचं नाही की आ, मी स्कॅनर तयार केलेलं आहे तुम्ही त्याचा वापर करता मी करत नाही चार्ट बघत असतो थोडे फंडामेंटल असतात ते बघत असतो नंतर स्टॉकचं सिलेक्शन से करतो हा व्हिडिओ पण बनवणार न तुम्ही माझा उद्देश नव्हताच कोणता बनवण्याचा पण बहुतेक जण म्हटले की बनवा एक एक स्कॅनर आम्हाला बनवून दाखवा जेणेकरून आम्हाला स्टॉक सिलेक्शनसाठी मदत होईल त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवतोय आज आपण जे स्कॅनर बनवणार चार्टिंगवरती आपण स्वतः त्या ठिकाणी आपलं स्कॅनर बनवू शकतो खूप काही गोष्टी असतात शिकण्यासाठी तुम्ही स्वतः पण त्याला मॉडिफाय करू शकतात मी तर थोडक्या गोष्टी तुम्हाला सांगणार तुम्ही जर इंडिकेटरचा वापर करत असाल तुम्ही तिथे इंडिकेटर पण टाकू शकतात त्याला मॉडिफाय करू शकतात हे बघा मित्रांनो नवीन नवीन गोष्टी शिकायच्या मला असं नाही की शंभर टक्के नॉलेज मला पण असेल नाही काही गोष्टी तुम्हाला पण माहीत असतील त्याला तुम्ही मॉडिफाय करायचं मॉडिफाय केलं म्हणजे काय रिझल्ट अजून चांगलं येत असतो समजा मी पाच गोष्टी एकत्र केल्या एक, के एक स्कॅनर बनवलं तुम्हाला वाटतं आहे की नाही एक दोन गोष्टी आपण याच्यामध्ये अजून ॲड केलं पाहिजे तुम्ही करू शकतात रिझल्ट अजून चांगला मिळेल तुम्हाला करायचं आहे पण त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो का येत असेल तर डिप्लॉयमेंट करायचं बघायचं तुम्हाला वाटतंय ना हे स्कॅनर मला चांगला चार्ट शोधून देत आहे चांगले स्टॉक शोधून देत आहे मला वापरत चला काही अडचण नाही थोडा अभ्यास करायचा पण लेवलचा लेवल, लेवल पण बघा चालायच्या नंतर मग तुमचं एज्युकेशन झालं पाहिजे मग तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडायचा असतो ठीक आहे तर आपण बघूया मग हे चार टिंकवरती स्कॅनर कसं तयार करायचं असतं त्यासाठी जाऊ आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तर मित्रांनो आज आपण जे स्कॅनर बनवणार ते चार टिंकवरती चार टिंक एक सॉफ्टवेअर असतं त्यावरती जाऊन आपण स्कॅनर बनवू शकतो मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक क्रोम ब्राऊझर असतं त्यावरती जायचं आहे क्लिक करायचं सर्च करायचं चार्टिंग चार्टिंग सर्च करायचं या ठिकाणी क्लिक करा त्यावरती एक अशी पहिलीच वेबसाईट या ठिकाणी ओपन होते चार्टिंग नावाची त्यावरती क्लिक करायचं तर या ठिकाणी खूप सारे स्कॅनर पण दिलेले असतात म्हणजे या ठिकाणी तुम्ही निपटीमध्ये असलेले स्टॉक शोधू शकतात मिडकॅपचे स्टॉक शोधू शकतात स्मॉल कॅपचे शोधू शकतात कोणत्या स्टॉकमध्ये जास्त व्हॉल्यूम असतं कोणत्या स्टॉकचं मार्केट कॅप जास्त असतं ते तुम्ही स्कॅनरचा वापर करून शोधू शकतात आता इथे पहिलेच खूप सारे स्कॅनर असतात त्यांचा पण तुम्ही वापर करू शकतात पण तुम्ही स्वतः पण या ठिकाणी एक स्कॅनर तयार करू शकता तुम्हाला वाटतंय ना की माझा एक सेटअप आहे तो सेटअप मला माझ्यासारखा सेटअप मला पाहिजे मी तो सेटअप बनवायला जातो मला वेगवेगळे स्टॉक शोधावे आहे मला सापडत नाही मग तुम्ही स्वतःचं पण एक सेटअप ह्या स्क्रीनरमध्ये बनवू शकतात त्या स्कॅनरमध्ये टाकलं तुम्ही तो स्टॉक तुमच्यासमोर येणार तुम्हाला जास्त बघायची गरज नाही त्या अगोदर पण एक गोष्ट सर्वांना सांगतो की डायरेक्ट असं स्कॅनरचा वापर करून कोणी स्टॉकला बाय करू नका नाहीतर बहुतेक जे नवीन असतात त्यांना एकतर अभ्यास करायचा नसतो ते काय करतील इथं स्कॅनरमध्ये बघतील हे स्टॉक आले दहा स्टॉक आले ते लगेच बाईंग करायला लागतील दहा स्टॉकमध्ये तसं कधीही करायचं नसतं तिथे काय बघायचं आहे तुम्हाला कोणते स्टॉक असे असतात ते ब्रेकआउटला आलेले आहेत मग त्यांचं पण तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे खरंच हे स्टॉक जे आलेले माझ्यासमोर ते ब्रेकआउटला आहेत का ते कन्सल्टेशनमध्ये आहे म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांच्यात ब्रेकआउट येऊ शकतो का कोणता स्टॉक अपट्रेंडमध्ये आहे हे सर्व तुम्हाला दिसतं तुम्ही ॲनालिसिस करायचं असतं त्याच्यामध्ये डायरेक्ट स्कॅन झाले स्टॉक तुमच्या समोर आले म्हणून त्यांच्यामध्ये बाईंग नका करत जाऊ ही चुकी होईल तुमची तुम्ही त्याच्यामध्ये पण ट्रॅप होऊन जाल त्यामुळे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस शिकून घ्या टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला आलंच पाहिजे जर नाही आलं तर तुम्ही सिंग ट्रेडिंग करू शकत नाही ना इंटरेट ट्रेडिंग करू शकत तुम्ही स्टॉक सिलेक्शन तुम्हाला जमणार नाही टेक्निकल तुम्हाला आलंच पाहिजे ठीक आहे तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर पण असतात ते तुम्ही बघू शकता जसं इथे वरती वरती स्क्रीनर नाव दिसतंय तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं तुम्ही क्लिक केलं वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर तुम्हाला या ठिकाणी दिसणार जिथे तुम्हाला फंडामेंटल स्कॅन पण करून देणार त्यानंतर कॅन्डेस्टिक पॅटर्न काही बनत असतात स्टॉकमध्ये ते पण तुम्हाला दिसतील खूप सारे असतात त्यांचा पण वापर करा तुम्ही मी म्हणत नाही तुम्ही करू नका करा पण बघा तसे पॅटर्न खरंच बनलेले आहेत का स्टॉक सपोर्टला आहे का त्याच्यामध्ये पॅटर्न बनलेला आहे का स्टॉक कन्सल्टेशनमध्ये आहे का या सर्व गोष्टी बघा असं नाही मी म्हणतोय पंधरा मिनिटांमध्ये स्टॉक इथे ब्रेकआउट देऊ शकतो आणि मी त्याला अगोदरच बाय करून टाकायचं हे बघा मी तुमच्यासमोर इथे चार्ट ओपन करून दाखवतो पंधरा मिनिटांचा चार्ट आहे पंधरा मिनिट स्टॉक ब्रेकआउट आता पंधरा मिनिटांमध्ये जर तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे तुम्ही शक्यतो इंट्राडेमध्ये जातात मग मग मी समजा इथे क्लिक केलं क्लिक केलं हे आलं तुमच्यासमोर बघा स्कॅन होऊन हे स्टॉक आले ग्रासिम जी एंटरटेनमेंट आयडिया बँक ऑफ बरोडा भारत फोर्ज हिरो मोटर कॉर्पोरेशन हे स्टॉक आले आता समजा मी ग्रासिमवरती क्लिक केलं ग्रासिमचा चार्ट या ठिकाणी ओपन होणार आता इथे बघा याने तर ब्रेकआउट दिलेला आहे हा चार्ट कोणता पंधरा मिनिटांचा टाईम फ्रेम कोणता आहे पंधरा मिनिटांचा हे बघा या स्टॉकने ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे इथे हा कॉन्सलटेशनमध्ये होता या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे आता मग काय करतील इथे बहुतेक जण काय करतील दुसऱ्या दिवशी जाणार इंट्राडेमध्ये स्टॉक ओपन झाला की ते ताबडतोब बाय करणार स्टॉकला इंट्राडेसाठी केला स्टॉक बाय आणि तो स्टॉक इथे समजा आला खाली तुम्ही प्रायजेक्शन बघणार नाही त्याच्यामध्ये काय होते अजिबात बघणार नाही तुम्ही काय करणार डायरेक्ट त्याला बाय करून टाकणार म्हणजे काय तुम्ही झाले त्यामध्ये ट्रॅप तुम्ही बाय करून टाकणार बहुतेक जण करतात मला माहीत आहे की स्कॅन केलं दिसतंय की आपल्या स्कॅनरने सांगितलेलं आहे की ते ब्रेकआउट झालेला आहे स्टॉकवरतीच जाणार तुम्ही बघत नाही प्राइजेक्शन त्याच्यामध्ये तुम्ही बघत नाही अजिबात तुम्ही काय करता डायरेक्ट बाईंग करायला सुरवात करून देतात आणि हा स्टॉक असा खाली येऊन जातो तुमा, मग मग तुम्हाला लॉस होतो प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघावी लागेल इथे आता इथे स्टॉकने जर ब्रेकआउट दिलेला आहे पंधरा मिनटांच्या टाईम टांग फ्रेममध्ये मग आता याचं कंटिन्युएशन होऊ शकतं का ते तुम्हाला बघायचं आहे तुम्ही जर इंट्राडेमध्ये बघत असाल आता इथे हा स्टॉक होता कॉन्सल्टेशनमध्ये आता ओपन झालेला आहे त्याचं कंटिन्युएशन होतं आहे का किंवा मार्केट ओपन झालं आहे स्टॉक इथे एक पुलबॅक वरती जातो आहे का म्हणजे ब्रेकआउट तर तिला एखादी पहिलीच कॅन्टल निगेटिव बनली समजा इथे पुन्हा इथे बाईंग येते का फॉलोअप बाईंग ते बघायचं असतं मग तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही इथे काम करायचं पण बहुतेक जण ते करत नाही स्कॅन करून दिलं आहे मला स्कॅनर नाही ताबडतोब त्याला बाय करायचं ही चूक करू नका ठीक आहे वापर करत चला शोधण्यासाठी स्टॉकला याचा वापर करत चला एक्झिक्युशन ताबडतोब नका करू ठीक आहे ही गोष्ट तुम्हाला समजलेली असेल तर आपण पुन्हा येऊ या पहिल्या पेजवरती इथे हे बघा आपण येऊ पहिल्या ठिकाणी तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅनर इथे मिळतील इथे बनवलेले असतात समजा माझ्यासारखीच व्यक्ती आहे मी एखादा स्कॅनर बनवलं मी या ठिकाणी एखादा स्कॅनर बनवला आणि नाव ठेवून दिलं दीप टेक ब्रेकआउट स्टॉक किंवा दीप टेक स्विंग ट्रेडिंग स्टॉक असे बनवलेले असतात माझ्यासारख्याच अनेक व्यक्ती असतात त्या ठीक आहे त्यांनी हे बनवलेले असतात तुम्हाला दिसेल खूप आहे खूप असतात हे बघा बुली स्कॅनर असतात रेंज ब्रेकआउट असतं इथं बियरी स्कॅनर असतं कोणकोणते स्टॉक डाऊनटेनमध्ये जाऊ शकतात त्यांचे पण स्कॅनर असतात इथे इथे दिसेल बघा फिफ्टी टू वीक ब्रेकआउटचे स्टॉक तुम्हाला दिसतील याच्यावरती क्लिक करा हे बघा इथे आले बघा अपोलो पाईप्स ऑर्चिड फार्मा त्यानंतर एस एम एस के सी पी लिमिटेड हे स्टॉक आले की ते आता फिफ्टी टू वीक ब्रेकआउट देत आहे मग त्याच्यावरती क्लिक करून बघा खरंच देतोय का तो स्टॉक तो चार्ट बघा त्या कंपनीचा चार्ट बघा बघायचं इथे काय दिसतं आहे तुम्हाला हां हा स्टॉक होता कॉन्स्रेशनमध्ये हे बघा याला तुम्ही काय करू शकतात मग इथे ड्रॉइंग ड्रॉइंग तर जमलीच पाहिजे तुम्हाला इथे ड्रॉइंग पण याच्यामध्ये करून घ्यायची हा तर चार्टिंगचा चार्ट आहे तुम्ही जा ट्रेडिंग यूचा कि किंवा जरोजाचा किंवा धनमध्ये तुम्ही असाल तिथे बघायचं हे चार्ट असे ड्रॉ करून घ्यायचे कोणती लेवल होती माझ्यासाठी ही होती बरोबर याच्यावरती जातो आहे स्टॉक ब्रेकआउट देतो आहे याचं कंटिन्युशन होतं आहे का की हा फॉल्स ब्रेकआउट होतो ते बघायचं असतं बहुतेक जण इथे पण काय करतील हां या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे बरं का आपण काय करायला पाहिजे या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे आपण याला ताबडतोब बाय करायला पाहिजे तो वरतीच जाणार आहे पण तो ओपन होतो फ्लॅट आणि तो कंटिन्युअसली त्या दिवशी खाली होतोय जशी ही बुलिश कॅन्डल बनली तिथे बनते बिरिश कॅन्डल तिथे पण ती व्यक्ती काय होणार ट्रॅप त्यामुळेच तर मी तुम्हाला म्हणतोय तुम्हाला जमलं पाहिजे टेक्निकल अॅनालिसिस टेक्निकल ॲनालिसिसशिवाय तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकत नाही डायरेक्ट स्कॅनरवरती विश्वास ठेवायचाच नाही ते तुम्हाला फक्त दाखवून देत आहे पण पुढे काय होणार आहे तुम्हाला बघायचं असतं ना की हा ब्रेकआउट दिलेला आहे उद्या त्याचं कंटिन्युएशन होत आहे का फ्रेश त्याच्यामध्ये बाईंग येते का ते तुम्हाला बघायचं असतं त्यामुळे पूर्णपणे स्कॅनरवरती डिपेंड राहू नका वापर करा यांचा आधार घ्या फक्त आधार घ्या समजतंय आहे ना फक्त काय आधार घ्यायचा असतो पूर्णपणे त्यावरती डिपेंड राहायचं नसतं खूप सारे तुम्हाला इथे स्कॅनर मिळतील बहुतेक जण काय करतात इंडिकेटरचा वापर करत असतात इंडिकेटर खूप जण हे मला पण माहिती आहे आपल्या चॅनलवरती पण खूप जण असे असतील इंडिकेटरचा वापर करतात मी तर स्वतः करत नाही इंडिकेटर वापरत नाही आणि हे जे स्कॅनर दिसत आहे तुम्हाला समोर त्यांचा पण वापर करत नाही मी तुमच्यासमोर चार्ट ड्रॉ करत असतो जेव्हा आपलं लाईव्ह सेशन चालू असतं सकाळच्या वेळेला तुम्ही कोणत्याही कंपनीचा चार्ट सांगा एक मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये मी चार्टला ड्रॉ करून टाकतो मला कशाची गरज पडत नाही कारण की मी प्रायजेक्शनला फॉलो करतो मी फक्त प्रायजेक्शनला फॉलो करत असतो मला या स्कॅनरची गरज पडत नाही कोणतीच नाही कारण की तुमच्या समोर आहे सर्व काही तुम्हाला वाटत असेल मी खोटं बोलतो आहे लाईव्हमध्ये असतात तुम्ही दोन तीन तास माझ्यासोबत तुम्ही कोणताही स्टॉक सांगतात मी ताबडतोब त्याला ड्रॉ करतो मला या इंडिकेटरची गरज पडत नाही पण काहीजण इंडिकेटर जर या ठिकाणी वापरत असतील तर इंडिकेटरचा वापर करून पण तुम्ही हे स्कॅनर तयार करू शकतात हे स्कॅनर जे इंडिकेटरचा वा, वापर म्हणजे कसं की काही जण म्हणतात की एखादा स्टॉक आहे तो हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जातोय तिथेच आपण त्याला बाय केलं पाहिजे किंवा काही जण म्हणतात नाईन ई एम ए वापरतात काही जण बघा ते म्हणतात की नाईन ई एम एच्या वरती स्टॉक गेला तरच मी त्याला बाय केलं पाहिजे काही जण म्हणतात आर एस आय आर एस आयचा पण वापर काही जण करतात ते म्हणतात की सिक्स्टीच्या वरती जर आर एस आय गेला तर तिथे मी स्टॉकला बाय केलं पाहिजे डेली टाईम फ्रेममध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी काही जण एम डीचा वापर करत असतात मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन डायव्हर्जन याचा पण वापर करतात तुम्ही हेच इंडिकेटर इथे पण लावू शकता स्कॅनरमध्ये जेणेकरून तुम्हाला प्लॉट करायची गरज पडणार नाही मग एखाद्याला वाटतंय की मला निफ्टी हंड्रेडमध्ये स्टॉक आहे त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायची पण माझ्या सेटअपनुसार की स्टॉक हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्यावरती गेलेला पाहिजे आर एस आय अबो सिक्स्टी पाहिजे काही जण म्हणतात एम एसी डी पाहिजे जी पण सेटिंग असेल तुमची तुमचा सेटअप जास्त हा हा डिप्लॉय करू शकतात हे स्कॅनर काय करणार आहे मग तुम्हाला शोधून देणार ते स्टॉक निफ्टी हंड्रेडमधील किती असे स्टॉक आहे की ते हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे त्याच्यामध्ये आर एस आय अबोव सिक्स्टी आहे असे स्टॉक तुम्हाला शोधून देणार मग याच्यामधले दहा स्टॉक निघाले शंभरमधील दहा स्टॉक निघाले मग तुम्हाला बघायचं आहे की त्या दहा स्टॉकमधून कोणता स्टॉक चांगल्या लेवलवरती आलेला आहे मध्ये आहे काही पॅटर्न त्यामध्ये बनतो आहे का काही कॅन्डस्टिक पॅटर्न त्यामध्ये बनतो आहे का ते बघायचं नंतर मग तुमचं झालं पाहिजे एक्झिक्युशन नंतर मग तुमचं झालं पाहिजे एक्झ्युक्युशन तुम्ही स्वतःचा पण सेटअप या ठिकाणी टाकू शकतात मी सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही मॉडीफाय करत चाला अभ्यास आपण कितीही केला तर तो कमीच असतो पण तुम्हाला स्वतःचं एक स्कॅनर तयार तुम्ह करायचं आहे समजा मी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या की स्विंग ट्रेडिंग करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे एक तर व्हॉल्यूम बघितला पाहिजे एक व्हॉल्यूम त्यानंतर मार्केट कॅप आप आपण बघितलं पाहिजे त्या कंपनीचं मार्केट कॅप चांगली कंपनी असली पाहिजे असं नाही की शंभर करोडची कंपनी तुम्ही बाय करून ठेवायची म्हणजे पेनी स्टॉक तसं पण नको आहे त्यानंतर कंपनी निफ्टी फाईव्ह हंड्रेडमध्ये असली पाहिजे या तुरळक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या यांच्यामध्ये तुम्ही फंडामेंटल पण ॲड करू शकतात एखाद्या स्टॉकचा पी समजा तो तीजच्या खाली असला पाहिजे प्राईज अर्निंग रेशो हो। ते पण टाकू शकतात तुम्ही मॉडिफाय करत चला समजलं मी सांगतो या तीन गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही पाच गोष्टी अजून ॲड करू शकतात रिझल्ट अजून चांगलं मिळेल तुम्हाला मग हे स्कॅनर आपण कसे तयार करायचे ते आपण आता बघूया तर वरती स्क्रीनर नाव दिसतंय तुम्हाला त्याच्या खाली क्रेट स्कॅनचं एक ऑप्शन असतो बघा त्यावरती क्लिक करायचं हे पेज ओपन झालं आता आपल्याला जी पण माहिती या ठिकाणी टाकायची असते वॉल्यूम असेल मार्केट कॅप असेल त्या गोष्टी आपण इथे टाकायच्या कुठे इथे प्लसचं साईन दिसेल बघा तुम्हाला इथे मी मार्क करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी प्लसचा साईन दिसतं आहे बघा तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या पण गोष्टी फाइंड आऊट करायच्या असतात ना त्या आपण इथे टाकू शकतो मग क्लिक केलं यावरती मी सर्वात पहिले मला बघायचं मार्केट कॅप की अशी कंपनी मला निवडायची की त्याचा मार्केट कॅप जास्त असला पाहिजे मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाच हजार करोड दहा हजार करोड वीस हजार करोड तुम्हाला जे वाटेल ते तुम्हाला वाटतंय ना की मला जी कंपनी निवडायची तिचं मार्केट कॅप पाच हजार वरती असलं पाहिजे तुम्ही टाकायचं इथं शोधा हा प्रत्येक ऑप्शन असतो बघा इथं तुम्ही याला बघू शकतात खूप ऑप्शन असतात तुम्ही इथे टाकू शकतात मी इथे टाईप करून जास्त वेळ लागणार नाही आपल्याला म्हणजे मार्केट कॅप हे बघा खाली आलं बघा मार्केट कॅप हे मार्केट कॅप आलं आता मला काय टाकायचं हे मार्केट कॅप किती जास्त असलं पाहिजे ग्रेटर दॅन म्हणजे काय जास्त आपण मॅथमॅटिक्समध्ये शिकलेलो आहे बघा दोन साईन असतात असे येतात ते हे बघा हे असतं ग्रेटर दॅन आणि दुसरं असतं लेस दॅन बरोबर ना असे दोन साईन असतात तशाच प्रकारे मग आपल्याला काय करायचं इथं मार्केट कॅप आहे पुन्हा मी इथे घेतो याला ये पुन्हा येतो मार्केट कॅप मार्केट कॅप खाली यायला बघा मार्केट कॅप आता मला काय करायचं आहे ग्रेटर दॅन म्हणजे जास्त कितीपेक्षा जास्त पाच हजार करोडपेक्षा जास्त मग हा नंबर दिसतो बघा रे इथेही नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला नंबर इथं वीज दिसत आहे ना ऐवजी तुम्ही काय करायचं पाच हजार एक दोन तीन पाच हजार आता सेअर लिहायची गरज नाही तुम्हाला इथे हे जे सॉफ्टवेअर असतं ना मार्केट कॅप टाकलं की ते बरोबर घेतं तिथं तुम्ही पाचशे लिहिलं पाचशे करोड होईल हजार लिहिलं हजार करोड पाच हजार लिहिलं पाच हजार करोड ते तुम्हाला सेअर लिहिण्याची गरज नाही अशी कंपनी मला निवडायची की तिचा मार्केट कॅप पाच हजार करोडपेक्षा जास्त असलं पाहिजे दुसरी कंडिशन काय तिच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे व्हॉल्यूम व्हॉल्यूमचा ऑप्शन आला आपल्याला पाहिजे ग्रेटर दॅन समजतंय ना तुम्हाला म्हणजे जास्तच पाहिजे कितीपेक्षा जास्त पाहिजे हे बघा प्रत्येकाचं असतं की तुम्हाला वाटेल की त्याच्यामध्ये पाच लाखांचं व्हॉल्यूम असलं पाहिजे दिवसाला किंवा तुम्हाला वाटेल दहा लाखांपेक्षा जास्त असलं पाहिजे डेली व्हॉल्यूम मग मी काय टाकतो इथे आता हे बघा नंबर टाकायचं इथे पण नंबर इथं वीस दिसत आहे वीस नाही ठेवायचं कमी तुम्हाला वाटतंय ना मला अशी कंपनी ठेवायची की ती लिक्विड असली पाहिजे म्हणजे लिक्विडिटी असली पाहिजे लिक्विडिटी केव्हा असेल त्याच्यामध्ये जेव्हा व्हॉल्यूम असेल समजत आहे ना मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं बघा जर व्हॉल्यूम कमी असेल तर तिथे बीड प्राईज आणि आस प्राईज जी असते दोघांमध्ये स्प्रेड तयार होत असतो दोघांमध्ये डिफरन्स असतो तो स्प्रेड जर जास्त आला तर समजायचं की तो स्टॉक लिक्विड नाही आहे ना लिक्विड स्टॉक आपल्याला निवडायचा आहे मग त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असला पाहिजे मग मी काय करणार मला असा स्टॉकला निवडायचा आहे की त्याच्यामध्ये डेली व्हॉल्यूम दहा वरती असतं मग तो आकडा इथे तुम्ही टाकायचा दहा लाख एक दोन तीन चार पाच हे काय झालं दहा लाख झाला हे पण आपण इथे फील केलं त्यानंतर मला काय बघायचं आहे स्टॉकची प्राईज मला खाली पाहिजे बॉटमला पाहिजे किंवा स्टॉक मला कॉन्सॉलिडेशनमध्ये पाहिजे मग मला ते केव्हा दिसणार मी तिथे काय टाकणार आहे त्या दिवसाचा हाय ज्या दिवसाला मी बनवतो आहे समजा आजचा दिवस आहे आणि मला वाटतंय की मागच्या मागच्या पंधरा दिवसांपासून मागच्या चाळीस दिवसांपासून स्टॉक हा खाली आहे वरती नाही खाली मग तो कॉन्सोलडेशनमध्ये पण असू शकतो तुम्ही काय टाकणार आहे ते हाय त्या स्टॉकचा हाय इथे हाय पण असता बघा इथे इथं लिहू शकता तुम्ही हाय हा जो हाय असतो तुम्ही काय लिहू शकतात लेस दॅन इक्वल टू लेस दॅन म्हणजे काय कमी किती दिवसांपेक्षा ते टाकावं हो लागेल तुम्हाला लेस दॅन इक्वल टू करा आणि इथं नंबर टाका आता किती दिवसांपेक्षा मग तुम्ही टाकू शकता वीस पण तीस पण तुम्हाला जे पाहिजे ते मी टाकतोय आता तीस दिवसांपेक्षा किंवा वीस वीसच घेऊ आपण चला वीस दिवस टाकलं त्याचा हाय जो असणार आहे मागचे जे वीस दिवस असणारे त्याच्यापेक्षा कमी असणार आहे म्हणजे एकतर तो स्टॉक बॉटमला आलेला असू शकतो किंवा तो कॉन्सोलिटेशनमध्ये पण असू शकतो या तीन गोष्टी मी टाकल्या ज्या मला महत्त्वाच्या वाटतात आता याच्यामध्ये तुम्ही दहा पण लिहू शकतात पंधरा पण लिहू शकतात तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही टाकू शकतात कोणी इंडिकेटरचा वापर करत आहे कोणाला वाटतं आहे की एखादा स्टॉक हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जातो आहे टाका याच्यामध्ये ते पण टाकू शकतात कोणाला वाटतं आहे एखादी मला अशी कंपनी निवडायची की तिचा प्राईज अर्निंग रेशो जो असतो तो चाळीसपेक्षा कमी पाहिजे ते पण टाकू शकतात कोणाला वाटतं आहे तिथं प्रमोटरची होल्डिंग एवढे एवढी पाहिजे ते पण टाकू शकतात खूप अशा गोष्टी असतात फक्त ॲड करत चालायचं आहे तुम्हाला समजतं आता मी ह्या तीन कंडिशन इथे टाकल्या मी आता रन करतो बघा याला इथं खाली रनचा ऑप्शन असतो याला तुम्ही सेव्ह पण करू शकता तिथं सेव्ह स्कॅनचा ऑप्शन येत असतो इथे रन स्कॅनचा ऑप्शन येत असतो त्याच्यावरती करा क्लिक हे बघा या ठिकाणी आले दोन स्टॉक कोणता आला आयडिया एक आला आणि रतन इंडिया आता आपण हे स्टॉक बघितले तर वरती एक ऑप्शन असतो बघा कॅश सेगमेंट म्हणजे इक्विटीमध्ये आपण करतोय इक्विटीमध्ये आपण काम करतो आहे कॅश सेगमेंट या ठिकाणी येणार कॅश मार्केट हे दोन स्टॉक आले मग असे स्टॉक जेव्हा तुम्हाला दिसतात हे तर दोनच दो आले आपण ज्या कंडिशन टाकलेल्या होत्या त्यानुसार मला फक्त दोन स्टॉक मिळाले ते मग तुम्ही याच्यामध्ये बदल पण करू शकता असं नाही की मी सांगितलं म्हणून तेच टाकायचं तुम्ही नाही तुम्हाला वाटतंय नाही इथे मार्केट कॅप तुम्हाला वाटतंय मला अशी पण कंपनी निवडायची त्या कंपनीचं मार्केट कॅप एक हजार करोड असलं तरी चालेल तुम्ही बदल करू शकता त्यामध्ये जसं मी इथे करतो बघा एक हजार एक हजार टाकलं इथे कंपनी आता जास्त येणार हे बघा दिसतंय तुम्हाला इथे कंपनी आता जास्त आल्या का जास्त आल्या माझ्या ज्या कंडिशन होत्या मी चेंज करून टाकल्या जे मार्केट कॅप पाच हजार करोडपेक्षा जास्त असायला हवं होतं मी काय टाकलं एक हजार करोडपेक्षा जास्त तुम्ही पाचशे पण टाकू शकतात आठशे पण टाकू शकतात हजार पण टाकू शकतात दहा हजार पण टाकू शकतात तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्हाला कोणता स्टॉक या ठिकाणी बघायचा आहे समजलं इथे स्टॉक आले बघा मग तुम्हाला पहिले दिसतोय झी मीडिया आयडिया सेल्युलर जी टी एल विकास लाईफ केअर कोणता पण स्टॉक आहे निवडायचा बघायचा तो लेवलवरती सापडतो आहे का मला ते बघायचं आता व्हॉल्यूम तर फुलफिल होतं आहे वॉल्यूम तर बघताय तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये व्हॉल्यूम चांगलं आहे जसं झी मीडिया मी याला ओपन करतो आता बघणार आहे मी याला याचा चार्ट मला बघायचा आहे तुमचा जो प्लॅटफॉर्म असतो ना ब्रोकरेज तिथं जाऊन पण तुम्ही चार्टला बघू शकतात काही अडचण नसते समजलं हे बघा मी करतो क्लिक इथे हा चार्ट आला मग याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल लेवल ज्या असतात त्या फाइंड आऊट करायच्या कोणता सपोर्ट आहे आता इथे कोणता रेजिस्टन्स आहे मी याला घेतला पाहिजे का बाय केलं पाहिजे का या लेवलवरती मी स्टॉकला बाय केलं पाहिजे का मला तर प्राईस सोळा रुपये दिसते मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये ग्रोथ नाही होऊ शकत मी बाय करणार नाही सोडायचं तुम्ही कंडिशन बदलत जाल तसं तसे स्टॉक येणार हे बघायचं आहे पण तुम्ही हे बघा चालायचं बाकीचे पण स्टॉक असतात जसं ब्राईट कॉम ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करा हा स्टॉक येईल मग याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल लेवल फाइंड आउट करायचे असतात हा स्टॉक आहे साईडवेज आहे तुम्हाला इथं लगेच दिसतं तुम्ही याला इथे ड्रॉ पण करू शकतात हे बघा इथे तुम्ही चार्टला बघायचं असता पहिले की हा एक रजिस्टन्स येतोय बघा हा एक रजिस्टन्स येतो आहे ही लेवल एक सपोर्ट येते मला काय दिसतं आहे की हा स्टॉक इथे साईड विज आहे मग या ठिकाणी मी स्टॉकला बाय करायला पाहिजे का नाही सोडला साईडला याला ठीक आहे याला बाजूला केलं मी पहिली कंपनी बघितली तिला पण बाजूला केलं समजा पुन्हा एक स्टॉक आहे युनिटेक लिमिटेड चार्ट ओपन केला काय दिसतं आहे बरं तुम्हाला इथे स्टॉकमध्ये हा अप्पर सर्किट लावतोय सारखा मग असे जे स्टॉक असतात त्यांच्यामध्ये पडायला पाहिजे का आपण नाही सोडला या बाजूला त्यानंतर स्टील एक्सचेंज इंडिया लिमिटेड हा स्टॉक आहे आलो आपण याच्यात इथं काय दिसतंय अगोदरच मोमेंटम स्टॉकमध्ये होऊन गेलेलं आहे खाली एक सपोर्ट आहे तेरा रुपयाचा तिथं बघूया काही रिव्हर्सल येतोय का कंटिन्यूस सेलिंग होते या कंडिशन तुम्हाला बघायची असतात असं नाही की एखादा स्टॉक तुम्ही स्कॅनरमध्ये टाकला स्कॅन करून दिला स्कॅनरने तुम्हाला आणि लगेच बाय केलं एकदम चुकी ठरेल मोठी ते जबरदस्त ट्रॅप होऊन जाल त्याच्यामध्ये तुम्ही हा स्टॉक सांगा कंटिन्युअसली खाली यायला लागला तर काय होईल तुम्हाला लॉस मोठा होणार आहे समजला ना त्या गोष्टी बघत चाला तुम्ही असं नाही की तुम्ही स्कॅनर बनवलं त्यानुसार तुम्ही लगेच स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग चालू केली ते चुकीचं असतं खूप ठीक आहे तर याच्यामध्ये बदल करू शकतात तुम्ही हे बघा इथे आता मी मार्केट कॅप पाच हजारच्या वरती टाकतो एक दोन तीन पाच हजार करोड आता बघा इथे कोणता स्टॉक येतो आहे आयडियाच येणार माझ्यामध्ये आयडिया आणि रतन इंडिया हा रतन इंडिया बघा याला ओपन करतो मी बघा लेवल त्यामध्ये इथे हा आपण बघा टॉपला गेला एक रेजिस्टन्सचा ब्रेकआउट होता इथे ही लेवल एक रेजिस्टन्स होती बरोबर ना ही लेवल जर बघितली ले तुम्ही एक रेजिस्टन्स लेवल होती इथं ब्रेकआउट दिला पण सस्टेन नाही झाला स्टॉक खाली आला इथे मग आता एक लेवल सपोर्टचं काम कोणतं करते बघायचं ते हे टेक्निकल लेवल आहे ड्रॉ करून घ्यायचे असतात हा झोन तर तुम्हाला माहीतच असला पाहिजे मग बघायचं मला कुठे करायचं आहे आयडियाच्या बाबतीत पण तसंच हे बघा आयडिया आयडिया स्टॉक आहे तुम्हाला काय दिसतं आहे बरं स्ट्रक्चर खूप छान आहे याच्यावरती तुम्ही ड्रॉइंग करू शकता ते बघा मी याला ड्रॉ केलं तुम्हाला काय दिसतं आहे स्टॉकने ब्रेकआउट दिलेलं आहे खाली एक चांगला सपोर्ट पण होता कोणती लेवल ही लेवल होती बघा ही लेवल एक सपोर्टचं काम करते या लाईनला फॉलो करायचं स्टॉक की ते ब्रेकआउट दिला पुलबॅक दिला आणि त्याचं कंटिन्युएशन होतं आहे मग मी ते बाय करायला पाहिजे का बाय केलं तर मला किती टार्गेट मिळू शकतं माझा स्टॉपलॉस किती बनतो आहे याच्यामध्ये या सर्व गोष्टी बघायच्या ॲक्युरेसी इतकी वाढेल तुमची आणि अभ्यास पण होईल सोबत तुमचा पण तुम्ही जर फक्त स्कॅनरवरती डिपेंड राहिले स्कॅनरवरती जर डिपेंड राहिले ना जबरदस्त ट्रॅप व्हाल तुम्ही याच्यामध्ये मला ग्रुपवरती पण बहुतेक जण म्हणताय कोणतं स्क्रीनर वापरायचं कोणतं स्कॅनर वापरायचं गरज नाही आहे त्याचं वापरण्याची गरज नाही तुम्हाला पण चला तुम्ही एवढे स्टॉक बघू शकत नाही स्कॅनरमध्ये टाका फिल्टर करा त्याला दहा आले समजा तुमच्या कंडिशन फुलफिल दहा स्टॉक करताय मधले दोन मिळतील त्यांच्यामध्ये टेक्निकल अॅनालिसिस करा मग त्यांच्यामध्ये बाईंग करा डायरेक्ट स्कॅनरचा आधार घेऊ नका डायरेक्ट स्कॅनरवरती डिपेंड होऊ नका पुन्हा एकदा सांगतोय हा शब्द जवळजवळ दहा ते वीस वेळेला रिपीट झाला या व्हिडिओमध्ये आणि अजून पण पुढे होईल थोड्या वेळ समजता आहे ना स्वतःचा अभ्यास ठेवायचा आहे याच्यामध्ये मग तुम्ही बदल करू शकता त्या स्कॅनरमध्ये तुम्हाला जे वाटतं आहे ना ते बदल करू शकतात तुम्ही इथे आता वरती एक कॅशचा ऑप्शन असतो मी तुम्हाला दाखवलंच होतं कॅश हे दिसतंय आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही निफ्टी फिफ्टीच्या बघू शकतात फक्त स्टॉक याच्यावरती क्लिक करा इथे ये येतात बघा ई टी एफ बघू शकतात गोल्ड ई टी एफ एंडायसिस ए मिडक्या फिफ्टी निफ्टी हंड्रेड निफ्टी टू हंड्रेड 50, निफ्टी फिफ्टी निफ्टी फाय हंड्रेड तुम्हाला वाटतं आहे की मला पाचशे स्टॉकमधून शोधायचे स्टॉक असे हा मधलं निफ्टी फाय हंड्रेड आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि याला रन करायचं इथे रन करा बरं फक्त आयडिया आला आता इथे ज्या कंडिशन मी टाकलं येते त्याच्यामध्ये फक्त आयडिया येतो आहे पन्नास दिवस करतो बघूया हे पन्नास दिवस टाकले बघा आता मी इथे पन्नासचा आकडा जसा टाकला बघा किती स्टॉक आले इथे मागच्या पन्नास दिवसांपेक्षा त्या स्टॉकची प्राईस खाली त्यामुळे इथे जास्त कंपनी आल्या मग इथे येस बँक दिसते तुम्हाला ट्रायडंट दिसते आलोक आहे असे चार्ट येतात त्यांना बघायचं तुम्ही जसं इथे आलोक इंडस्ट्रीज आली ओपन करा आला स्टॉक काय दिसतंय टेक्निकल लेवल ताबडतोब फाइंड आऊट करायचा काय दिसतं तुम्हाला इथे पण एक रजिस्टन्सचा ब्रेकआउट दिला होता याने पहिलाच एक मोठा मूव दिलेला आहे आलोक इंडस्ट्रीजने आता एका सपोर्ट लेवलला ले 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 तो आलेला आहे बघायचं आहे मग हा सपोर्ट ब्रेक होतोय की वरचा हा रजिस्टन्स ब्रेक होतोय त्याच्यामध्ये मला बाय साईडला जायचं असेल तर मी कुठे बाय केलं पाहिजे याला हा एक झोन आहे कन्सल्टेशनचा याच्या बाहेर जाऊ द्या स्टॉकला याच्या बाहेर जेव्हा जाईल तेव्हा मी स्टॉकला बाय करेल मला एक टार्गेट इथलं मिळू शकतं स्टॉकमध्ये मग मी इथे स्टॉकला बाय केलं पाहिजे मी जरी बाई जर इथेच बाय करून बसलो समजा जर स्टॉकमध्ये आली सेलिंग तर तो डायरेक्ट इथे येऊ शकतो कुठे पंचवीस रुपयांवरती ही लेवल स्टॉकसाठी काय असेल सपोर्ट हे तुम्ही बघायचं असतं नंतर एक्झ्युकेशन समजलं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील आता की आपण स्वतःचं एक स्कॅनर तयार करून कसं स्टॉकला फिल्टर करू शकतो मी फक्त या ठिकाणी तीन कंडिशन टाकले ज्यांचा मी वापर करत असतो पण मी स्कॅनरद्वारे नाही करत मी कशाद्वारे करतो चार्ट चार्टला बघत असतो त्या कंपन्यांचं व्हॉल्यूम एन सीच्या वेबसाईटवरती जाऊन बघत असतो आणि मार्केट कॅपाचं पण आपल्याला कोणताही प्लॅटफॉर्म असू हो द्या त्याच्यावरती दिसतंच कंपनी तुम्हाला माहीत असेल कायमचं त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्विंग ट्रेडिंग करतात बघायची पण गरज पडत नाही सारख्या रिपीट होतात कंपन्या की समजा आजच्या दिवशी मी जर बँक ऑफ बरोडा बाय केला आणि दोन महिन्यानंतर तो माझ्या रेंजमध्ये येतो आहे गरज नाही मला बघायची त्याची फंडामेंटल मला माहिती आहे ती कंपनी स्ट्राँग आहे बघायची गरज नाही आहे सारखं सारखं आता काही लोक म्हणतात पाचशे कंपन्यांमधून कसे काय शोधायचे आर्ट स्टॉक मित्रांनो केल्याने सर्व होतं समजलं ना केल्याने सर्व होतं आपल्या मराठी भाषेत म्हटलं जातं केल्याने हो तयारी ती केलीची पाहिजे सर्व गोष्ट शक्य असतं पण आपल्याला करायचं नाही मग त्यामुळे आपल्याजवळ काय असतं एक बहाणा प्रत्येकजण म्हणतो कसं काय शक्य पाचशेमधून तो एक बहाणा असतो आपलं मित्रांनो त्याला जर तुम्ही साईडला केलं तर सर्व गोष्ट शक्य आहे समजलं ना तर अशा प्रकारचं तुम्ही स्कॅनर इथे स्वतःचं बनू शकतात याला सेव्ह करू शकतात इथं सेव्ह स्कॅनचं ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही आणि इथे त्याला नाव पण देऊ शकतात जसं मी इथे लिहू शकतो की डीप टेक स्विंग ट्रेडिंग स्टॉक स्विंग ट्रेडिंग स्टॉक स्विंग ट्रेडिंग स्टॉक असं नाव देऊ शकतो मी याला डिस्क्रिप्शनमध्ये काही टाकू शकतात तुम्ही वेगळा आणि याला सबमिट करू शकता म्हणजे हा स्कॅनर काय झाला तुमचा सेव्ह झाला समजता ये ना मग केव्हाही तुम्हाला जेव्हा असं फिल्टर करायचं असेल तुम्ही या स्कॅनरचा वापर करू शकतात मग प्रत्येकजण बनवू शकतो असं नाही की मीच बनवू शकतो तुम्ही पण बनवू शकतात आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून पण दोन तीन सॉफ्टवेअर आहे की त्यांच्यामध्ये पण आपण स्कॅनर बनवू शकतो याच्यापेक्षा तुम्हाला ते सोपे जाणार याच्यापेक्षा ते सोपे जाणार तिथं त्यांचे पण व्हिडिओ बनवेल तुम्हाला वाटत जर असेल की अजून सोप्या पद्धतीने आम्हाला समजलं पाहिजे ते पण दाखवून देईल तुम्हाला समजलं तर माझ्या मते सर्वांना हे स्कॅनर समजलेलं असेल कशाप्रकारे आपण आपल्या कंडिशन यामध्ये टाकू शकतो समजलं याचा वापर शक्यतो फक्त स्टॉकला बघण्यासाठी करत चाला एक्ज्युकेशनसाठी करू नका ही सर्वांना विनंती ठीक आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे व्हिडिओमध्ये कॉमेंट करा चांगल्या कॉमेंट टाकण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद